डोनगाव तांडा येथे डोनगाव तांडा येथे गावकऱ्यांनी आणि लिपॉक सोशल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्या माध्यमातून डोंगर भागात पंधराशे बीज झेंडू फेकण्यात आलेत या बीज झेंडूच्या माध्यमातून डोंगर भागात वन तयार होण्यास मोठा फायदा हो हुन होईल तसेच या सीड द्वारे नैसर्गिकरित्या पंच्याण्णव टक्के वृक्ष लागवड होणार असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांचे आहे त्यामुळे हा उपक्रम पर्यावरण समृद्धीसाठी उपयुक्त ठरणार आहे दिवसांदिवस जाणू लागलेल्या पर्यावरण समस्या आणि जैवविविधता संवर्धनविषयी काम करण्याचा निर्धार लिपॉक सोशल फाउंडेशन या संस्थेचा असल्याने त्याचाच एक भाग म्हणून संस्थेने पंधराशे सीडबॉल तयार करून पहिल्याच पावसानंतर ते सीडबॉल डोनगाव लागत असलेल्या डोंगराळ टेकडीवर फेकून नैसर्गिकरित्या वृक्षारोपण मोहीम संस्थेच्या वतीने राबवण्यात आली आहे अशा प्रकारचा सीडबॉल फेकण्याचा उपक्रम पर्यावरण समृद्धीसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे आम्ही ते बनून मागेल त्याला पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत असे मत संस्थेचे संचालक जॉय डॅनियल यांनी व्यक्त केले आहेत गेल्या तीन वर्षापासून लिपॉक सोशल फाउंडेशन संस्था टेकडी तांडा डोनगाव तांडा अशा वेगवेगळ्या तांड्या वस्तीवर जैवविविधता संवर्धन विषयी जनजागृती करत आहे त्यामध्ये सेंद्रिय शेती प्रशिक्षण पानलोट क्षेत्र विकास आरोग्य सामुदायिक शिक्षण झाडे लावा झाडे जगवा उपक्रम आणि व्यावसायिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी पूर्ण करून लोकांना जागरूक करण्याचं काम करत आहे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या कार्यक्रमाला नाबार्ड जिल्हा प्रबंधक सुरेश पटवेकर डॉक्टर राठोड डॅनियल डॅनियल तथा जॉय संचालक लिपॉक सोशल फाउंडेशन अविनाश जाधव ऑल इंडिया बंजारा सेवा संघ तालुका अध्यक्ष कृष्णा काळे सचिव आय आय आर डी बिडकिन सचिन गोरे प्रकल्प व्यवस्थापक लिपॉक सोशल फाउंडेशन विलास पाटील संगपाल इंगळे किरण काकडे शारदा कदम धीरज सरपाते अविराज जवजाळ हिरामन जाधव अनिल जाधव प्रकाश राठोड ज्ञानेश्वर राठोड राहुल राठोड विशाल चव्हाण विकास राठोड दत्ता चव्हाण दिलीप जाधव लक्ष्मण तांबे सुरेश राठोड गिरनेरा तांडा अक्षय ज्ञानेश्वर चव्हाण हे उपस्थित होते रवींद्र गायकवाड एम न्यूज बिळगिन